नमस्कार, मी सुयश टिळक. आत्ताच अरोन नावाची एक नवीन फिल्म पाहिली, जी आजच सगळ्या तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाली आहे. खूप वेगळ्या नात्यासंबंधांवरती बोलणारी फिल्म आहे आणि काही खूप छान व्हिज्युअल्स आहेत, खूप सुंदर शूट केलेली आहे. सो ओमकार आणि सगळ्या टीमला खूप खूप गुड विशेस. प्लीज तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन ही फिल्म बघा. फिल्मचं म्युझिक अप्रतिम आहे, सगळ्यांनी कामं फार अप्रतिम केली आहेत. शशांक, नेहा, काही परदेशी कलाकार आहेत, ब्युटिफुल कामं आहेत आणि नक्की जाऊन बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. नमस्कार, मी शर्वरी लोहकरे. आत्ताच अरॉन हा चित्रपट पाहिला. ओंकार शेट्टी यांनी दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटाचं आणि खूप सुंदर चित्रपट आहे. इमोशनल पातळीवरती अगदी खेळवून ठेवतो. आणि अरॉनचा मी अर्थ पाहिला तर त्याचा एक अर्थ असा आहे की एखादी अशी व्यक्ती जी सगळ्यांची मदत करायला तयार असते. तर मला असं वाटतं की अरॉन या चित्रपटात अरॉन कोण आहे, काय आहे, हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेलच. पण स्टोरी वाईज बघायला गेलो तर या फिल्ममधला मधले जे पात्र आहेत ते प्रत्येक पात्र अरॉन आहे. कारण एका व्यक्तीला शोधण्यासाठी प्रत्येकजण तत्पर असतं, प्रत्येकजण मदत करत असतं एकमेकांना. आणि त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला खूप खेळवून ठेवतो, खूप मजा आली. तुम्ही देखील हा चित्रपट नक्की बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. धन्यवाद. अरॉन फारच सुंदर फिल्म आहे, एक वेगळा विषय आहे आणि सगळ्यांचे परफॉर्मन्सेस इतके संयत झालेले आहेत ना की रडू येता 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 ते गलबलणं असतं ना ते जास्त ह्या फिल्ममध्ये मला जाणवलं आहे खरं म्हणजे. आणि गलबलून येतं पण फार छान फिल्म आहे. वेगळा विषय आहे, आपलं आणि तिकडचं असं सुद्धा असून सुद्धा फार छान फिल्म आहे, मला आवडली. शशांकचं मी मगाशी तेच सांगितलं, अभिनय अतिशय संयत केला आहे त्यांनी. कुठेही जास्त ओव्हरबोर्ड न जाता त्यांनी जे केलेलं आहे ना ते मला जास्त आवडलं. इनफॅक्ट सगळ्यांचंच ते झालेलं आहे, नेहा पण, मुलगा पण, आणखीन शशांक पण. फार छान केली आहे फिल्म खरंच. एक फार छान सिनेमा पाहिला असं समाधान मिळतं आहे मला. आणि खूप प्रत्येक कॅरेक्टरशी आपण जोडले जातो, विशेषतः अरॉनशी जोडले जातो आणि त्यामुळे प्रत्येक त्याचा आनंदाचा क्षण हा आपला आनंदाचा क्षण होतो, त्याचा दुःखाचा क्षण हा आपला दुःखाचा क्षण होतो. आणि त्यांनी तो घेऊन गेला आहे सगळ्यांना त्याच्याबरोबर. अप्रतिम काम केलं त्यांनी. नेहाचंही काम खूप सुंदर आहे, शशांकचंही फार सुंदर आहे काम. आणि छोट्या छोट्या कॅरेक्टर्समध्ये स्वामी आता तिकडचे जॅक आणि ती वेरॉनिका जे आहे ते त्यांचे सुद्धा परफॉर्मन्सेस इतके चांगले आहेत. स्वस्तिकाचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. आणि रुणीने म्हटलं तसं की संयत आणि तरीही तुम्हाला घेऊन जातात, प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला बरोबर घेऊन जातात आणि त्यांच्या मनातली जी आंदोलनं आहेत ती सगळी तुम्हाला जाणवतात आणि त्यांच्या बरोबरीने तुम्ही हसता. किंवा अक्षरशः मी तर खूप रडले, ही गलबलला म्हणाली पण मी तर खूप रडले सिनेमामध्ये. आणि मला आवडतं सिनेमा, जो सिनेमा मला इतका पोचतो ना हृदयापर्यंत तो सिनेमा मला अतिशय आवडतो, तसा हा पोचला. आणि खूप बरं वाटलं, शशांकचा इतका चांगला सिनेमा आला, नेहाचा इतका चांगला सिनेमा आला. शशांक आमचा मुलगा आहे त्यामुळे विशेष आमचं नातं आहे त्याच्याशी, त्यामुळे फारच आनंद वाटतो आहे मला. आणि गंमत म्हणजे त्याची आत्तापर्यंत अशी पब्लिसिटी नाही कुठे कानावर आली, किंवा मला माहीत होतं शशांक हा सिनेमा करतो आहे पण खूप जास्त असं डोळ्यासमोर सारखं नव्हतं, त्यामुळे प्लेझंटली सरप्राईज. सिनेमामध्ये काय आहे आणि सगळ्यांनी कामं छान केली असं सगळ्यांनी आता यांनी सांगितलं. मी असं सांगेन की प्लीज सगळ्यांनी हा सिनेमा बघा आणि थिएटरमध्ये येऊन बघा, खरंच तुम्ही एक खूप सुंदर अनुभव घ्याल. कारण अरॉन म्हणजे आपण म्हणतो की त्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासाला आम्ही पण पॅरिसला जाऊन आलो असं आम्हाला वाटायला लागलं आता. त्यामुळे प्लीज 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 सगळ्यांना मी सांगेन की प्लीज हा सिनेमा बघा, तुम्ही नाहीतर काहीतरी मिस कराल असं तुम्हाला वाटेल. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी अरॉन बघा आणि आमच्या लाडक्या शशासाठी तर नक्कीच बघा. थँक्यू. गोड फिल्म आहे, इतकी साधी सिम्पल छान फिल्म आहे आणि मुळात मला कुठेही नेगेटिव्हिटी नाही, कोणीही नेगेटिव्ह नाही. इतकं छान नात्यांची गुंफण आहे ना, ती बघायला इतकी मजा येते. ख
खरंच सुप्रिया म्हणाली आहे तसं प्लीज जाऊन बघा, नाहीतर तुम्ही काहीतरी मिस कराल. इतके छान ऑनेस्ट प्रयत्न प्रत्येकाचा, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचा म्हणेन मी, सगळंच खूप सुंदर होतं. कास्टिंग डिरेक्टरपासून मी तर म्हणेन की इतकं सुंदर कास्टिंग केलं आहे सगळं, आणि डिरेक्टरने रायटरने इतकं छान सोपं सहज आणि सुंदर नात्यांचं भाष्य केलं आहे ना की तुम्हाला बघायलाच हवा असे. नाती कशी वेगवेगळी रूपं घेऊ शकतात आणि त्या नात्यांबद्दलचा हा सिनेमा आहे. आणि मला वाटतं हे युनिव्हर्सल आहे, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. माणसं माणसांच्या मधले जे संबंध आहेत, भावसंबंध आहेत, त्याच्यावरचा हा सिनेमा आहे. म्हणजे आपण असं कधी कधी हे करतो की आपण तिकडं फ्रान्सला गेल्यानंतर तिथल्या लोकांच्यावर काही भाष्य, तर तसं काहीही झालेलं नाही आहे. तिथल्या लोकांच्यावर काही भाष्य केलं नाही आहे, यांची जी धडपड आहे ती आम्हाला सतत तिथं गेल्यानंतर सुद्धा जाणवते. आणि म्हणून असं वाटलं की ह्या सिनेमात एकतर कोणी हिरो नाही आहे, कोणी विलन नाही आहे, सगळेच ह्या सिनेमामध्ये हिरो आहेत, हिरोईन आहेत, पण विलन मात्र अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे तो जास्त परिस्थिती कशी आपल्याला बदलवू शकते किंवा कसं त्याच्यावर मात करून त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या आहेत, आणि इतक्या पॉझिटिव्ह